सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथे काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली इंदिरा गांधी यांची 33वी पुण्यतिथी सावंतवाडीच्या आरपीडी कॉलेजमध्ये पुण्यतिथी व आदरांजली कार्यक्रम करण्यात आला. माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची मंगळवारी 33वी पुण्यतिथी. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने सावंतवाडी येथे काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांच्या अध्यक्षतेखाली स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या 33व्या पुण्यतिथीनिमित्त सावंतवाडीच्या आरपीडी कॉलेजमध्ये पुण्यतिथी व आदरांजली कार्यक्रम करण्यात आला. स्वर्गीय इंदिराजी गांधी यांच्या प्रतिमेला हार घालून आदरांजली वाहण्यात आली. तेव्हाच्या सरकारची आठवण करून देत सध्याच्या भाजप सरकारवर जोरदार टीका चढवली. काँग्रेसच्या काळात भरपूर विकासाची कामे झाली. गांधी घराण्याने कोकणला भरपूर प्रमाणात कामे करून दिली. यावेळी जयेंद्र परुळेकर, राजू मसूरकर, दादा परब, दिलीप नार्वेकर, साईनाथ चव्हाण, रवींद्र म्हापसेकर, ईशा शेख आदी जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. आणि गांधी घराण्याचं तुम्हाला इथे सर्वांना माहिती आहे की इंदिरा गांधींची हत्या जी झाली आणि त्या हत्येतून सर्व लोक सर्व एकदम दुःखी झालेले होते. कारण इंदिरा गांधींचं मोठं स्वप्न होतं सर्व भारत हा मोठा महान करायचा होता आणि या देशामध्ये सर्व प्रगती करायची होती आणि ती त्याला मोठ्या प्रमाणात जी प्रगती करायची होती राजीनामे दिले. आपलं ह्या भागाचं आपल्या देशाचं सूत्र हाती घेतलं त्यांची सुद्धा हत्या झाली. गांधी घराण्याचं त्याग तुम्हाला माहिती आहे आणि आपल्याला सर्वांना या गोष्टीसाठी सर्व आपण या कार्यक्रमानिमित्त सर्व एकत्र जमलो. त्या इंग्लंड मध्ये महिला पंतप्रधान होऊ शकल्या नाही त्याच्या अगोदर भारताने जगातील मोठी लोकशाही त्यांनी एका महिलेला पंतप्रधान आपल्या देशाचं आणि इंदिरा गांधी लक्ष ठेवा हेच या देशाचे पुढचे पंतप्रधान आहे आणि ते पुढचे पंतप्रधान नाही तर त्यांचे जे सर्व पूर्वज आहेत आदरणीय जवाहरलाल नेहरू साहेब म्हणजे पंडितजी इंदिराजी राजीवजी आणि पुन्हा राहुलजी गांधी होतील हे मी निक्षून या ठिकाणी का सांगतो की सुरुवात इंदिराजींची देखील 31 ते 8 नोव्हेंबर हा कालावधी काँग्रेसकडून जन आक्रोश सप्ताह म्हणून पाळण्यात येणार आहे. 8 नोव्हेंबरला नोटाबंदीला 1 वर्ष होत असल्यामुळे काँग्रेसचा काळा दिवस असेल असं विकास सावंत म्हणाले. कार्यक्रम संपल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना भाजपच्या सरकारला 3 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने नोटाबंदीच्या घेतलेल्या दुर्दैवी निर्णयाला 8 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयाची तसंच चुकीच्या धोरणांची आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यात आलेल्या अपयशाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने आज 31 तारखेपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी हा जन आक्रोश सप्ताह म्हणून पाळण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. 31 ते 8 नोव्हेंबर 8 नोव्हेंबरला 1 वर्ष पूर्ण होत आहे नोटाबंदीला म्हणून तो सुद्धा आमच्या दृष्टीने काळा दिवसच असं आम्ही म्हणतो आणि त्या तो सप्ताह राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे जे 6 महसुली विभाग आहेत त्या 6 महसुली विभागामध्ये जन आक्रोश सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यापैकी कोकण विभागाची जन आक्रोश सभा ही महाड येथे 4 तारखेला 2:00 PM भिलारे मैदान इथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही या संदर्भात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा जो बोजवारा उडवलेला आहे त्यासाठी शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही बैठक घेणार आहोत. त्यांच्या समस्या जाणून घेणं आणि त्या सरकारपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर व्यापारी वर्गासोबत GST संदर्भामध्ये ज्या काही समस्या भेडसावत आहेत मगाशी मी उल्लेख केला आणि केंद्र राज्य सरकारांनी सुद्धा या
टॅक्सीसच्या बाबतीमध्ये फेरविचार करायला आत्ता सुरुवात केली, म्हणजे याचा सरळ अर्थ ढिसाळगाईने घेतलेला निर्णय होता म्हणून त्या संदर्भात व्यापारी वर्गासोबत सुद्धा बैठक घेणं आणि युवकांच्या बेरोजगारीच्या संदर्भात, कारण 2 कोटी बेरोजगारांना दरवर्षी नोकऱ्या देणार बिणार जे काही घोषणा होत्या तो बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्यामुळे या अशा बैठकाचं आयोजन आम्ही जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये करणार आहोत। म्हणजे सगळंच वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये असं नाही, एक एक ग्रुपशी आम्ही वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये बैठक घेणार आहोत। आणि 8 तारखेला मगाशी आम्ही म्हटलं व्यासपीठावरून तसं, 8 तारखेला आमच्या जिल्ह्यामध्ये या संदर्भातला जन आक्रोश मिळावा म्हणून आम्ही आयोजित करणार आहोत।